नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत उपवासाची खीर। तर हे आहेत रताळ, एक मोठ्या आकाराचा आणि एक लहान आकाराचा मी रताळ घेतले। आता याचे आपल्याला साल काढून घ्यायचे। तर याचा आधी मी मागचं पुढचं टोक काढून घेणार आहे। तर याचे आपल्याला साल काढून घ्यायचे। आता हे रताळ मी या किसणीने किसून घेणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे रताळ किसून घ्यायचं आहे। खूप छान होते ही खीर आणि अगदी झटपटीत। इथे मी पातेलं तापायला ठेवले, त्याच्यात ओतणार आहे साजूक तूप। त्या तुपात आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट भाजले, आता मी खीस भाजून घेणार आहे। जो मग अशा आपण रताळ्याचा खीस केलेला तो आपल्याला तुपात छान असा भाजून घ्यायचा आहे। खीस छान असा भाजला आहे, आता मी त्याच्यात दूध ओतणार आहे। साधारण अर्धा लिटर हे दूध आहे। आता हा खीस छान असा दुधात शिजवून घ्यायचा आहे। एक 10 मिनिटं झालेली आहेत, आता आपण याच्यात साखर टाकून घेऊया। इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त। आपण साखर घालूया। साखर घालून एकदा ढवळून घ्यायचं आहे चांगलं। तुम्ही वेलची पूड ही घालू शकता। आमच्या इकडे उपवासाला वेलची पूड चालत नाही म्हणून मी घालणार नाही। तर कशी वाटली नवरात्री स्पेशल बनवलेली खीर? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।